राजकारणीचे समविचारी पक्ष एकत्र आले तर देशाची लोकशाही वाचवू शकतात असे मत माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून माणिकराव ठाकरे हे निवडणूक रिंगणात आहेत. माध्यमांसोबत यावेळी ठाकरे बोलत होते. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे हे निवडणूक रिंगणात आहे. शिवसेनेच्या भावना गवळी, प्रहारच्या वैशाली येडे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक प्रवीण पवार यांचे आवाहन माणिकराव ठाकरे यांच्या समोर आहे. शिवसेनेच्या भावना गवळी या मागील 20 वर्षांपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. 20 वर्षाच्या काळात या मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झालेला नसल्याची टीका माणिकराव ठाकरे यांनी माध्यमांसोबत बोलताना केली आहे. त्याचबरोबर देशाची लोकशाही तसेच संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रवादी विचारसरणीचे समविचारी पक्ष एकत्र येणे गरजेचं आहे असं मत सुद्धा ठाकरे यांनी व्यक्त केलं. कुठलेही काम न करता केवळ प्रसिद्धी करणे हा भाजपा शिवसेनेचा खोटारडेपणा आता जनतेच्या लक्षात आल्यानं या निवडणुकीत जनताच त्यांना सत्तेतून बाहेर काढेल असा विश्वास माणिकराव ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी विचारसरणी आमचे जे समविचारी पक्ष असते त्या पक्षाचे विचार जे आहेत ते पुढे आणले तरच या देशाची लोकशाही वाचू शकतं, या देशामधलं संविधान वाचू शकतं, या देशामधल्या सगळ्यांचं न्याय हक्कासाठी भांडू शकतात. परंतु हे सरकार काँग्रेस पक्षाचं किंवा आघाडी सरकारचं नाही आलं तर काय स्थिती होणार आहे हे सगळे 5 वर्षाच्या अनुभव लोकांना चुक करून चुकले. शेतकऱ्यांना सांगून तुम्हाला चांगले भाव देऊ, एक तर उत्पादनच झालं आणि पश्चिम विदर्भामध्ये या ठिकाणी जे उत्पादन होतात त्या उत्पादनाला तर खरेदी त्यांनी सुरू केलं आहे. शेतकऱ्यांचा सगळा माल विकला गेल्यानंतर कुठेतरी खरेदी त्यांनी सुरू केलं आणि आपण पाहिलं असेल की शेतकरी आज अत्यंत अडचणीमध्ये आहे. पश्चिम विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेला शेतकरी आहे. मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या त्या शेतकऱ्यांना कुठे न्याय दिला नाही, देतो म्हणून दिला नाही. आणि आज बेरोजगारांचा प्रश्न आपण पाहतो आहे की 10 कोटी नोकऱ्या कुठल्या एका घरामध्ये एक नोकरी लागली असेल 10 कोटी. परंतु आज रेल्वे बंद झाली पण रेल्वे काही सुरू झाली तरी सुरू होतं ती काही तारा सांगत नाही. फक्त इतके हजार कोटी रुपये आम्ही त्याच्यावर तरतूद केलेली आहे. अहो तुमचे ॲग्रीमेंट वगैरे तुम्ही झाले का, काम का सोबत केलं, बरं तोपर्यंत रेल्वे का बंद केली, लोक अडचणी त्या ठिकाणची आलेली आहे. म्हणजे काहीही न करता फक्त प्रसिद्धी करणं किंवा तशा प्रकारचं निवडणूक आले म्हणून लोकांना सांगणं हा खोटारडेपणा आता लोकांच्या लक्षात आलं आहे, बंद झालं आहे. आता लोकांनी ठरवलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोकप्रतिनिधींना सरकारला बदलण्याचा